कैसल पुलिस थाना अंतर्गत आने वाले मोमिनपुरा क्षेत्र से एक फायरिंग की घटना सामने आई थी, जहां पुरानी रंजिश के चलते आरोपी ने 52 वर्षीय व्यक्ति के सर पर गोली मार दी। अब इस मामले की खोजबीन के दौरान और दो आरोपियों को गिरफ्तार किया है, जिन्होंने आरोपी को प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूप से सहायता की थी। दिनांक 25 अक्टूबर की सुबह 1:30 बजे के दौरान आरोपी मोमिनपुरा निवासी 35 वर्षीय परवेज खान अल करीम नामक गेस्ट हाउस में गया, जहां उसने 52 वर्षीय हाजी जमील अहमद से अतिथियों के लिए रूम बुक करने की बात कही। दरअसल उस वक्त परवेज अपने दो साथियों के साथ मुंह पे गमछा बांधकर गेस्ट हाउस में आया था, जहां हाजी जमील अहमद ने कपड़ा हटाकर बात करने की बात कही तो वहां परवेज था। उसके तुरंत बाद आरोपी परवेज अपने उन साथियों के साथ वापस लौटा, लेकिन जब वह आधे घंटे के बाद वापस लौटा तो उसी दौरान मृतक हाजी जमील अहमद और परवेज के बीच अल्फाजी घमासान था, जिसके चलते आरोपी ने हाजी जमील अहमद को गोली मार दी। इस मामले में मुख्य आरोपी परवेज समेत उसके साथियों को गिरफ्तार किया गया था, जहां पूछताछ के दौरान मिली जानकारी के आधार पर आरोपी को पिस्तौल मुहैया कराने वाला बोरियापुरा निवासी 40 वर्षीय फिरोज खान समेत भागने में मदद करने वाला आरोपी का साला 28 वर्षीय आशु उर्फ अदनान खान आदि को गिरफ्तार कर लिया गया है। जहां मिली जानकारी के हवाले हत्या के तुरंत बाद सभी कुख्यात उमरेड भागे थे, जब परवेज के साले ने टिकट के पैसे देकर उन्हें भागने में सहायता की थी। साथ ही साथ कल पहले से ही हिरासत में रहे सलमान खान ने पुलिस हिरासत में ही सर फोड़ने की बात सामने आ रही है। अब आगे देखना यह रोचक रहेगा कि इस मामले में क्या मोड़ आता है। खुनाच्या गुणात आधी 3 आरोपी होते आणि परत 2 आरोपी यांना मी अटक केलेले आहे। या 5 आरोपितांनी एक कट केला आणि मृतकला मारण्यासाठी मुख्य आरोपी परवेज हा पहिल्यापासून प्लॅनमध्ये होता। त्यांनी त्याचा मित्र फिरोज खान वल जब्बीर खान बोरियापुरा याच्याकडनं 4 दिवसापूर्वीच त्याने शस्त्र घेऊन ठेवलेलं होतं आणि तसंच परवेज खान सलमान खान आणि आशिष बिशन यांनी पहिल्या दिवशी परवेजच्या घरी प्लॅन केला। तसंच परवेज आणि त्याचा साला अदनान खान वल रोशन खान यांनी दोघांनी पळून जाण्यासाठी प्लॅन केलेला होता। फिरोज खान जो नवीन आरोपी ज्याला आपण पकडलेलं आहे त्यांनी शस्त्र पुरवलेलं आहे। मुख्य आरोपी परवेज खानने त्याच्याकडनं शस्त्र घेतलेलं आहे की मला भीती आहे आणि मला कोणाचं तरी काम करायचं, त्यामुळे त्यांनी त्याच्याकडनं शस्त्र घेतलं। तसेच आरोपी अदनान खान याने याला माहिती होतं की या आरोपितांनी मर्डरसारखा गंभीर गुन्हा केले, तरी त्या आरोपींना लपवण्यासाठी त्यांना पळून जाण्यासाठी यांनी मदत केली, यांनी त्यांना पैसे पुरवले, त्यामुळे ह्या दोघा आरोपींना आज अटक केलेले आणि आता 19 आरोपी पास झालेले आहेत। हे 5 आरोपींना आज माननीय न्यायालयात सादर करू आणि आम्हाला अजून PCR ची आवश्यकता आहे, आम्ही PCR मागू। यातील आरोपी हे सलमान खान याने काल बाथरूमजवळ गेला, तिथं त्याने डोकं पटलं, परत लॉकअपचं जे लॉकअप असतं तिथं जे आपले लोखंडाचे रॉड असतात तिथं पण त्याने डोकं पटलं। तत्काळ आमच्या गाळ महिला अंमलदार निर्मला गवळे यांचं लक्ष गेलं, त्यांनी लगेच कळवलं देव ऑफिसर तपासणी अधिकारी यांना, लगेच त्याला हे केलं एक इन्व्हेस्टिगेशन भरटण्यासाठी। त्याने एक सुसाईडचा प्रयत्न केला म्हणून आपण त्याच्यावर 329 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। त्याच्यावर उपचार वगैरे केला, जखम काही एवढी गंभीर स्वरूपाची नाही, एक तसं ते नाटक होतं। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ मनीष टेमरे की रिपोर्ट।